आतापर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबवर क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जी घंटी आहे त्या घंटीला वाजवायला विसरू नका. गुगलने केले आहे UPI तेज ऍप लॉन्च, बघा त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, मराठी मित्र चॅनलमध्ये मी अक्षय तुमचे सर्च स्वागत करत आहे आणि आज आपण बघणार आहोत गुगलने जे गुगल तेज म्हणून UPI हे ॲप लॉन्च केले आहे त्याविषयीचा हा ट्युटोरियल, कशाप्रकारे तुम्ही यावर अकाउंट बनवू शकता आणि कशाप्रकारे यावर तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. तर मित्रांनो, यामध्ये एक खास सर्वात खास गोष्ट जी आहे की पर ट्रान्झॅक्शन 1,00,000 रुपये तुम्ही कोणालाही पाठवू शकता किंवा कोणाकडून घेऊ शकता. त्याचबरोबर दिवसाला तुम्हाला 20 ट्रान्झॅक्शन भेटतात, म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही 20,00,000 रुपये दिवसाला या ॲपच्या माध्यमातून, UPI ॲपच्या माध्यमातून, तेजच्या माध्यमातून पाठवू शकता कोणालाही. आणि यामध्ये रेफर अँड अर्नची एक स्कीम चालू आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही जर तुमच्या मित्राला रेफर कराल तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला 51 रुपये मिळतील. तर मित्रांनो, तुम्ही जर फर्स्ट टाईम हे ॲप यूज करत असाल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझी जी रेफरल लिंक आहे त्याच्या माध्यमातून हे ॲप डाउनलोड करा, जेणेकरून आपल्या चॅनलला पण थोडीशी मदत मिळेल. आणि त्यामध्ये काही खास मोड आहे जसे कॅश मोड वगैरे, त्यांच्याविषयी पण आपण माहिती जाणून घेऊ. चला मित्रांनो, सुरू करूया हा व्हिडिओ. सर्वप्रथम प्ले स्टोअर ॲप ओपन करा आणि त्यामध्ये गुगल तेज असे सर्च करून तुमच्यासमोर हे ॲप्लिकेशन येतं. तुम्ही बघू शकता, तुम्ही हे इन्स्टॉल करू शकता. 500 लोकांनी डाउनलोड केलेलं आहे, 3.9 रेटिंग आहे मित्रांनो. तुम्ही याची माहिती रीड मोरवर क्लिक करून वाचू शकता. त्याचप्रकारे इथे खाली तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट बघू शकता मित्रांनो आणि रिव्ह्यू पण वाचू शकता. मी हे ॲप तुम्हाला आता ओपन करून दाखवतो. ओपन या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तेजचा हा लोगो येतो मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम भाषा निवडायची आहे, यामध्ये मराठी भाषा पण उपलब्ध आहे, तुम्ही मराठी भाषा पण निवडू शकता. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो की तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे असा मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे मित्रांनो आणि वरच्या बाणावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे जे ईमेल आहे ते तुम्ही जे खाते तुमच्या मोबाईलमध्ये लॉग इन आहे त्यापैकी कोणतेही एक खाते तुम्ही निवडू शकता जे तुम्हाला निवडायचे आहे, तो तुमचा लॉग इनचा ID असेल. त्यानंतर सुरू ठेवावर तुम्हाला क्लिक करायचे आहे मित्रांनो. सुरू ठेवावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येतो 6 अंकी, तो OTP तुम्हाला इथं एंटर करायचा आहे आणि वरचं जे बाण आहे त्या वरच्या बाणावर क्लिक करायचे आहे मित्रांनो. वरच्या बाणावर क्लिक केल्यानंतर OTP तपासणी होते आणि OTP तपासला जातो, त्याची पडताळणी केली जाते. त्यानंतर तुमच्यासमोर स्क्रीन लॉक किंवा गुगल लॉक या ॲपसाठी असे 2 ऑप्शन आहे, तर गुगल पिन किंवा तुमचा जो स्क्रीन लॉक आहे तुम्ही वापरू शकता दोनपैकी काही पण. मी गुगल पिन तयार करून तुम्हाला दाखवतो. त्यासाठी 4 अंकी कोणताही तुम्ही पिन वापरू शकता. तुमचा जो ID आहे तो तुमचा ईमेल ॲड्रेस असते, तो 2 वेळा तुम्हाला एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुमचं ॲप ओपन होते. तुम्ही बघू शकता नवीन पेमेंट म्हणून दिलेलं आहे. त्यानंतर कॅश मोडसाठी टॅप करा म्हणून दिलेलं आहे. हे कॅश मोड खूप भारी फीचर्स आहे. त्यानंतर बँक खाते जोडा म्हणून दिले. तर आपण सर्वप्रथम तुम्हाला बँक खाते जोडून दाखवू कशाप्रकारे जोडू शकता. यामध्ये खूप साऱ्या बँक आहे, त्यामध्ये तुमची बँक तुम्ही निवडू शकता. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे, सिम जो आहे बँकला जोडलेला, तो तुम्ही सिम कार्ड निवडून पुढे जाऊ शकता. त्यानंतर तुमचं जे बँक खातं आहे ते इथं येतं, त्यानंतर तुम्ही पुढे जाऊन क्लिक करा. त्यानंतर तुमचं डेबिट कार्ड किंवा ATM कार्ड आहे त्याचे 6 अंक तुम्हाला शेवटचे इथे एंटर करायचे आहे आणि तुमची एक्सपायरी डेट जी आहे आणि मंथ हे तुम्हाला इथं एंटर करायचे आहे मित्रांनो. तरी संपूर्ण माहिती तुम्ही इथं एंटर करून घ्या आणि जो बाण आहे वरती दिलेला त्या बाणावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो पिन आहे तो प्रविष्ट करायचा आहे, बनवायचा आहे. त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो तुमचा UPI ID इथे दिला जाईल, तर तुमचा UPI ID असेल त्याद्वारे तुम्ही कोणाकडून पण पैसे घेऊ शकता. तर खाली तुमचा UPI पिन तयार करा, यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे मित्रांनो, जेणेकरून तुमचा एक UPI पिन तयार होईल. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक 6 अंकी OTP येईल, तो OTP तुम्हाला इथं प्रविष्ट करायचा आहे, टाकायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर सेट UPI पिन म्हणून यावर क्लिक करून तुम्हाला 2 वेळा कन्फर्म पिन करायचा आहे आणि खालच्या बाणावर क्लिक करायचे आहे. 2 वेळा तुमचा पिन टाकल्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे बँक अकाउंट ते जोडलं जातं. ते जोडल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमचा UPI ID, तुमचा फोन नंबर, तुमचं बँक खाते, भाषा वगैरे आणि एकापेक्षा जास्त बँक खाते ॲड करायचे असतील तर ते पण तुम्ही ॲड करू शकता आणि इथं जी माहिती दिलेली आहे ती माहिती पण तुम्ही बघू शकता.
त्यानंतर इथं पेमेंट म्हणून ऑप्शन आहे, यावर क्लिक करून तुम्ही नवीन पेमेंट कोणाला पाठवू शकता बँक अकाउंट आणि आय एफ सी कोडद्वारे किंवा यू पी आयद्वारे. तर बँक अकाउंट आणि आय एफ सी कोडद्वारे तुम्हाला पाठवायचे असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव इथं प्रविष्ट करावं लागणार आहे, नाव, बँकचे खाते क्रमांक दोन वेळा तुम्हाला प्रविष्ट करावा लागणार आहे. त्यानंतर आय एफ एफ सी कोड जो आहे, आय एफ एस सी कोड, तो पण तुम्हाला इथं एंटर करायचा आहे, जेणेकरून तुम्ही त्याद्वारे कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवू शकाल. तर हे तुम्ही एंटर करून घ्या आणि तुम्ही याद्वारे पण पैसे पाठवू शकता तुमच्या मित्रांना किंवा कोणाला पण पैसे याद्वारे तुम्ही पाठवू शकता मित्रांनो. त्यानंतर पुढे सुरू ठेवा, यावर क्लिक करा मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथं अमाऊंट एंटर करायचा आहे. तुम्ही 1 रुपयापासून 1 लाखापर्यंत पर ट्रान्झॅक्शन पैसे पाठवू शकता कोणालाही, आणि दिवसाचे 20 ट्रान्झॅक्शन तुम्हाला मिळतात. हे एक खूप सारं चांगलं फीचर्स यासाठी आहे. हे कशासाठी पाठवत आहे हे तुम्ही इथं लिहू शकता किंवा स्किप करू शकता. मी पॉकेट मनी म्हणून उचल लिहितो आणि या बाणावर क्लिक करतो. त्यानंतर तुम्हाला पैसे देण्यासाठी पुढे जावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचं जो लोकेशन आहे ते तुम्हाला ऑन करायचे आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची. त्यानंतर तुमचा यू पी आय पिन तुम्हाला एंटर करायचा आहे आणि या बाणावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर थोडीशी प्रतीक्षा झाल्यानंतर तुमचे जे पैसे आहेत ते तुम्ही पाठवू शकता, ते पाठवले जाते. त्यानंतर यू पी आय, क्यू आर कोड आणि फोन नंबर याच्या माध्यमातून पण तुम्ही कोणालाही पैसे पाठवू शकता, जसे यू पी आय आय डी, क्यू आर कोड स्कॅन करून आणि किंवा तेचा वापर करता मोबाईल नंबर असला तर. यू पी आय आय डी जर कोणाचा असेल तुमच्याकडे तर तुम्ही टाकून त्याची पडताळणी करू शकता आणि त्याला पैसे पाठवू शकता किंवा त्याच्याकडून पैसे मागवू पण शकता, त्याला रिक्वेस्ट करू शकता पैसे. त्यानंतर उजवा कोपरा जो आहे वरती, त्यामध्ये क्यू आर कोड दाखवा म्हणून ऑप्शन आहे, यावर तुम्ही क्लिक करून तुमचा जो क्यू आर कोड आहे तो बघू शकता आणि हा तुमच्या मित्राला पाठवू पण शकता. त्यानंतर ऑफर म्हणून दिलेला आहे, यामध्ये बघू शकता. हा रेफरनर नाही, तुमच्या मित्राला जर तुम्ही रेफर केलं तर तुम्हाला 51 रुपये मिळतात मित्रांनो. हे ऑफर इथे दिलेली आहे, प्रति मित्र 51 रुपये तुम्हाला मिळतात. यावरून तुम्ही तुमच्या मित्राला रेफर करू शकता. तुम्ही माझ्या रेफरल लिंकने पण साइन अप करू शकता. त्यानंतर हे इथं बघू शकता, पैसे द्या, पैसे घ्या. तुम्ही बघू शकता हा कॅश मोड आहे मित्रांनो. जर तुमच्या मित्राला तुम्हाला पैसे पाठवायचे आहे आणि तो जर तुमच्या जवळच बसलेला असेल तर या कॅश मोडच्या माध्यमातून तुम्ही पैसे त्याला पाठवू शकता आणि त्याची कोणतीच माहिती तुम्हाला टाकायची गरज नाही. ऑटोमॅटिक हे पैसे जवळ मोबाईल जवळ ठरले की ते कनेक्ट होता आणि तुम्ही त्यांना पैसे पाठवू शकता. तर मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कळवायला विसरू नका. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला फेसबुकवर जाऊन तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करू शकता, खाली तुम्हाला हे आय डी दिलेला असेल. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा, कारण सर्व आमच्या ज्या अपडेट आहे चॅनलच्या त्या इंस्टाग्रामवर तुम्हाला मिळून जातील. आणि ट्विटरवर असाल तर ट्विटरवर पण तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.